शंभर आणि 50 रुपयांचे सुट्टे नसल्यामुळे पेट्रोल पंपावरती अडचणी निर्माण होत आहेत. हा प्रश्न लवकर न सुटल्यास मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, तसंच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. मोदी सरकारने 1000 आणि 500 नोटा बाद केल्यानंतर सगळीकडे गोंधळ निर्माण झालाय. सुट्ट्या पैशांचा प्रश्न सध्या जास्तच बिकट झाला आहे. पेट्रोल पंपावर ही सुट्टे पैशांमुळे वादावादी झाली होती. पेट्रोल पंपावर 100 आणि 50 रुपये सुट्टे नसल्याने पेट्रोल पंपवाल्यांना अडचण निर्माण झाली आहे. 1000 आणि 500 नोटा पंपावर घेऊन गेल्यावर सुट्टे पैसे द्या, नाहीतर 1000 आणि 500 रुपयांचं पेट्रोल टाका, असा दबाव पंपवाले करतायत. याचं कारण त्यांच्याकडे सुद्धा ग्राहकांना देण्यासाठी सुट्टे पैसेच नाहीयेत. या संबंधीची माहिती पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. गवर्नमेंट से और पब्लिक से भी कि आप भाई पेट्रोल डीजल अगर ले रहे हैं तो आप ये देखिए कि भाई आपको पूरा 500 का लीजिए या तो 1000 का लीजिए, तो ताकि आपको भी दिक्कत ना आए और हमारे को भी दिक्कत ना आए. एक मेरी वही रिक्वेस्ट है कि भाई बैंक वालों ने है तो हमारी एक लिमिट बढ़ाना कि भाई कम से कम 25-50 हज़ार रुपये अगर रोज के दिए उन्होंने एक्सचेंज में तो हम लोग है तो पंप अच्छे से चला सकते हैं. और जो बैंक में जो गर्दी हो रही है वो गर्दी काफ़ी हद तक कम हो जाएंगी, क्योंकि अगर लोग हमारे पास से एक्सचेंज हो ही जा रहे हैं उनको अगर पेट्रोल पंप से, तो बैंक में रश करने की जरूरत ही नहीं.